आते सर। हाँ या हाँ या या थैंक यू तांगड़े। दाभोलकर साहब गेले का? 10 मिनिटा पूर्वीच गेले। हाँ तुला ही निघायचं आहे ना मीटिंगला? हो अभिनय हो निघतो मी। तांगडे हाँ ती बॅग गाडीत ठेवा। हो सर। अरे वा काय ग हे असं सिस्टमॅटिक काम हवं। कोणाबद्दल बोलते साहब? काय तुला काय वाटतंय कोणाबद्दल बोलत असेल मी? मिस दाभोलकर। नाही म्हणजे तसं सिस्टमॅटिक काम करणारे सगळेच आहेत पण। हो 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 पण तू अगदी बरोबर ओळखलंस। आदितीबद्दलच बोलते मी। एका टूरचे डिटेल्स फॉरवर्ड करायला सांगितले होते तिला। कसं अगदी व्यवस्थित काम केलेलं आहे। गुड। त्यांचं काम नेहमीच परफेक्ट असतं। अहो तुझ्या मित्राचा हात कसा आहे? माझा मित्र म्हणजे आदितीचे काका। त्यांच्याबद्दल विचारायचं ना? पण मी त्याला तुझा मित्र म्हणून आधी ओळखतो त्यामुळे मी तुला तसं विचारलं। बरं असावा। मला फारशी माहिती नाहीये। आदितीला आणि जयला माहिती असेल। तो अगदी त्यांच्या घरच्या सारखाच आहे ना। दोन चारदा जाऊन भेटून आला असेल दिन्याला। गप्पा मारून आला असेल। अहो माझ्या मीटिंग नंतर मी भेटून येऊ का काका ना? नाही म्हणजे तसा थोडा उशीर होईल मला घरी यायला पण एकदा तरी भेटून यायला पाहिजे ना। हो काय करतोस? विचारतो ना फोन करून। गट्टू अविनाश अरे तू त्यांची विचारपूस करायला जाणार आहेस आणि त्यांनाच काय विचारतोयस? ते नकोच म्हणतील कशाला एवढा त्रास घेता म्हणतील। तू आदितीला विचार किंवा एक काम कर थेट जाऊनच ये। ठीक आहे मी जाऊन येतो। हे जर आधी सुचलं असतं तर मिस दाभोळकरांना लिफ्ट तरी दिली असती। चल येतो। आदिती आपण थोड्या वेळ बसूया का? घरी जायला उशीर होतो पण तुला बसायचं असेल तर खुशाल बस। नाही नको उशीर होतोय ना घरी जायला। आदिती थँक्यू थँक्यू तू पुन्हा माझ्याशी बोलायला लागलीस म्हणजे आता राग गेलाय ना। मी पप्पांमुळे तुझ्याशी बोलले। ते ऑफिस मध्ये असताना आपण एकमेकांशी बोलत नाही हे त्यांच्या लक्षात यायला नको ना म्हणून। म्हणजे अजूनही मी न केलेल्या चुकीचा राग आहे तुझ्या मनात? हे बघ जय। हे बघ आदिती लोणावळ्याचा घाट खरंच बंद होता। दरड खरंच कोसळली होती। खरंच ट्रॅफिक जाम झालेलं होतं आणि खरंच रजनी सतत माझ्यावर नजर ठेवून होती त्यामुळे मी तुला फोन करू शकलो नाही। हो सगळं माहिती आहे मला। हे सगळं माहिती आहे तर मग बोलत का नाहीयेस तू? मला बोलायचं असेल तेव्हा बोलेन। जरा लवकर ना श्वास गुदमरतोय माझा। नाहीतर आपण एक काम करूया का तुझ्या पप्पांसमोर जाऊन उभे राहू। हा म्हणजे निदान ते समोर असताना तरी माझी बायको बोलेल ना माझ्याशी। हो थँक्यू हा मिस्टर दाभोळकर। हा ते खडूस आहेत पण ह्या बाबतीत ते कितीही वेळा माझ्या समोर आलेले चालतील मला। त्यांनी माझ्यावर कितीही अत्याचार करू देत मी त्यांचा सासुरवास भोगायला तयार आहे। त्यांनी वाटेल तेवढे जास करू देत पण हे सगळं केल्याने जर मला माझ्या बायकोचा आवाज ऐकायला मिळणार असेल ना तर मी हे सगळं भोगायला तयार आहे आधी फक्त तुझ्यासाठी। मी त्यांचा सहवास भोगायला तयार आहे फक्त तुझ्यासाठी माझ्या बायकोसाठी। कळतंय? बास बास झालं। खूप मेलोड्रामॅटिक होतोस तू। एवढा मेलोड्रामा नको करूस आणि लगेच संधीचा फायदा घेऊन माझ्या पप्पांबद्दल असं तसं बोलण्याची काही गरज नाही। त्यापेक्षा मी त्यापेक्षा काय मी बोलेन तुझ्याशी हेच तर हवंय ना मला।
तू, चला आता घरी जाऊया, उशीर होत आहे ना। अन्न बरं वाटतंय ना पण आता तुम्हाला? घ्या चहा घ्या। हो छान झालंय चहा। जय आदिती आले नाहीत अजून? म्हणजे नेहमी इतकाच उशीर होतो का त्यांना यायला? म्हणजे कधी कधी। हा नशिबान आहेत ना, मज्जा आहे त्यांची, म्हणजे गप्पा मारत येत असतील ना दोघे। तुम्हाला सांगते आम्हाला 2 मिनिटं सुद्धा मिळत नाहीत कधी गप्पा मारायला, वेळच नसतो। काय करणार, किती कामं असतात घरी, तुम्हाला माहितीये बाईच्या जातीला कामं काही सुटलेली नाहीत। म्हणजे नाही आता अण्णा इथे आहेत म्हणून बरं आहे। वहिनी तू असं काय बघतोस रे माझ्याकडे? मी काय अण्णांना भेटायला येऊ शकत नाही का इथे? नाही नाही वहिनी, तसं नाही, तुम्ही अचानक कालात म्हणून विचारलं। ते अण्णांचे कपडे द्यायला आले होते। दादा नाही आला? ते येतीलच ना मला न्यायला। म्हणजे इथे काम होत ना, मग ते आटपून आम्ही घरी जाणार। आता म्हटलं अनायसे या दिशेला येणारच आहोत, तर मग अण्णांचे कपडे नेऊन द्यावे। केवढे कपडे अण्णांचे आदिती बाई ग, छोटी बॅग मावेच ना त्याच्यात काही कपडे अण्णांचे, मग आपल्या कपाटावरून काढली मोठी बॅग। आता एवढी मोठी बॅग घेऊन ट्रेनने कसं येणार ना, काय संध्याकाळची गर्दी असते। मग शेवटी टॅक्सीच केली मी, तुम्हाला सांगते म्हणजे विरार ते बँड्रा टॅक्सीचं मीटर घरा 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 फिरतंय, माझे डोळे पण मीटर प्रमाणे फिरत होते माहितीये। आदिती ही घे फळ, अण्णांसाठी आणलेत आपल्या, म्हणजे ना 1 किलो सफरचंद, डाळिंब आणि डझनभर केळी आणलीत मी। काय अगं सफरचंदाचे भाव झाले तुला सांगते? काही दिवसात ना सोन्याचे भाव याच्यापेक्षा स्वस्त होतील। पण काय करणार, म्हणजे अण्णांसाठी फळं आणायची मग पैशाचा विचारच केला नाही ना आम्ही, आणली सगळी। आता अण्णा तुमच्यासाठी आणली आहेत ही फळं? अण्णा महाग आहेत ही फळं, सगळी तुम्हीच खा आणि छान धष्टपुष्ट व्हा, हा बरे व्हा लवकर। काय गे ऐकतेस काय? ही फळं आहेत ना ती नीट कपाटात नेऊन ठेव। असं कर लॉकर मध्ये ठेव कपाटामध्ये। लॉकर मध्ये का? नाही महाग आहेत ना, काय त्याची किंमत जास्त आहे माणसांपेक्षा। भारीच गमतीशीर आहात तुम्ही काका। म्हणजे मला तुमचा हा स्वभाव इतका आवडतो म्हणून सांगू ना। छान छान देते मी, 8 ठेवून येते। हो हो काकू थांबा, मी पण येते, अण्णांसाठी सूप करायचं आहे ना। हो या सूप। अरे वा छान, अण्णा खूप काळजी घेत आहेत सगळे तुमची, नाही म्हणजे माझी चिंता मिटली। जय अरे तू उभा का, ये ना ये, बस बस, किती दगदग करतोस अरे तू। म्हणजे आता
अण्णांचं ऑपरेशन झालं म्हणून सगळं काही संपलं असं तर होत नाहीच ना. औषध किती महाग आहेत ती आणण्यासाठी चपला तर झिजवायला लागणारच नाही. वहिनी नाही होत अगं धगधग. बघ कसा आहेस ना तू खरच बघितलं का हा असा स्वभाव आहे आमच्या जयचा. खरंच खूप मेहनती आहे पण जाणू देणार नाही. म्हणजे एखाद्यासाठी आपण किती त्रास घेतोय ते अजिबात जाणू देणार नाही आमचं जय. आता तुम्हीच सांगा ना ते खर्च काही कमी आहेत का आई बाबासाठी मुलांनी करायला नको का. हो ते कर्तव्यच आहे त्यांचं. नुसती पिशवीत भरून फळं आणली म्हणजे आपलं काम झालं असं समजणाऱ्या मुलांना आणि सुनेनं भर चौकामध्ये चाप टाका. कशाला ना उगाच आपण इतरांबद्दल असं वाईट साईड बोलायचं नाही. मी आले ना माफ कर काय मी जरा रागाच्या भरात बोललो. काही तुमच्या बाबतीत तरी मी संत म्हणून बोलू शकतो. स्वतःच्या मुलाला या शब्दात बोलणे इतकं नातही उरलेलं नाही. आणि ज्यानं मुलं मानलं त्यांनी चौदेव कितकर वय झालंय आता आपलं काही गोष्टी सहन कराव्या लागतात. आदिती बाई गो अगो केवढं मोठं किचन आहे काकू. छान आहे हा तुमचं किचन मस्त. ए झालं का ग सूप. हो हे काय झालंच. काही मदत हवी. नाही नको. काकू तुम्हाला हवी आहे का काही मदत. नको भाजी झालीच आहे पोळ्या करते तुम्ही जेवूनच जा. तसंही 9 पिक्चर आहे म्हणजे तो सुटायला 12 तरी वाजतीलच. जेवून गेलेलंच बरे नाही. काय झालं गंमत झाली अगं म्हणजे ह्यांच्या ना ऑफिस मधून ते पिक्चरचे पास मिळाले ना. मी म्हटलं नको पिक्चर नको म्हणजे कसं आहे अण्णा आजारी असताना आपण पिक्चर बघायला जाणं शोभतं का. नाही ना हो की नाही काकू. मग ना मग दुसरी अजून त्यात एक गंमत झाली. काय झालं की ते पासेस ना ह्या आपल्या बँड्राच्या थिएटरचेच मिळाले. मग तर मी हट्टच धरला म्हटलं ते काही नाही अण्णांना भेटायला जायचं असेल तरच आपण पिक्चर बघायला जाऊ. बरोबर केलं ना मी काकू. म्हणजे कसं आहे अण्णांना भेटणं अधिक महत्वाचं आहे नाही का. मी अण्णांना सूप देऊन येते. अगं काय हे आदिती हा अगं किती दगदग करशील तू. बघा ना काकू आता ऑफिसचं काम परत तो प्रवास घरातली सगळी कामं हीच करत असेल नाही. अगं मला काय ना संधी. बहिणी मी माझी सवय नको ना सुटायला अण्णांची सेवा करण्याची. मग छान झालंय सूप आले हा. आदिती सिनेमाचं ठरलं म्हणून ही बॅग द्यायला आली आणि म्हणे अण्णांना भेटायचं असेल तरच सिनेमाला जाऊ. आता हे ह्यांना कळलं नाही म्हणजे झालं नाही तर काही ह्याची खैर नाही. गरम आहे सूप अण्णा जरा थांबा. अण्णा आज सकाळी सूर्य कुठून उगवला होता.
गमतीशीर स्वभाव आहे हा तुमचा काका, खरंच मला खूप आवडतो, हो की नाही अण्णा? तू काय कमी गंमत करतेस काय? अण्णा घ्या सूप. नाही नाही मी मीच भरवते, घ्या. नको, मी घेतो. हे का अण्णा, हे ना तुमचं वागणं मला आवडत नाही. तुम्ही सगळी तुमच्या सेवेची संधी ना तुमच्या धाकट्या सुनेला देता, ती तेवढी लाडकी आणि माझ जाऊ. आज तरी द्या ना मला तुमच्या सेवेची संधी. कसं आहे अण्णा, आई वडिलांची सेवा करणं हे मुलांचं कर्तव्यच असतं. हो की नाही ग अदिती? अण्णा तुम्हाला खरं सांगू का, हॉस्पिटलमधून ज्या दिवसापासून तुम्ही इथे आलात ना, मला खूप काळजी लागून राहिली आहे तुमची. हा म्हणजे आता हे आहेतच सगळे तुमची काळजी घ्यायला, पण पण कसं आहे तिथे विरारला सगळं मीच करायचं ना तुमचं. हां तुम्हीच सांगा, म्हणजे तुमच्या सकाळचा नाश्ता, औषधाच्या वेळा, खाण्याच्या वेळा सगळं मिस करत होते की नाही? आता अण्णा इथे आले म्हणून काय माझी सवय सुटते का? ती काही जाता जात नाही. परवा तर गंमतच झाली, अगं मी अण्णांच्या खोलीत गेले आणि त्यांना म्हणाले अण्णा घोळा घ्या. विसरूनच गेले ग मी की अण्णा आपले इथे आले ते. बघितलं ना अण्णा, हे असं होतं माझं. खूप आठवण येते मला तुमची. पण असो, आज सेवा करायची संधी मिळाली आहे ना. हो की नाही? घ्या सूप, घ्या. सेवा करणं म्हणजे अवलंबून ठेवणं होत नाही. हातपाय झडदा काढत त्यांचे, त्यांना स्वतःच स्वतः खाऊ दे. पण काका. अण्णा. हो मी स्वतः घेऊ शकतो. ना जरा काही करायचं म्हटलं ना तर लगेच नावं ठेवतात हे केतकर. म्हटलं जरा इम्प्रेशन पाडीन. कसलं काय, इथे ह्यांनीच मला तोंडावर पाडलं. आता हे लवकर आले तर सिनेमाला तरी जाता येईल. ए कोण वाजतोय तो घे. ह्यांचं आहे. आलेच हा. अण्णा घे, तुम घ्या, तुम्ही घ्या. आहो किती वाजले, कुठे आहात तुम्ही? हा अग शोभा, निघालोय मी, पण जरा वेळ लागतोय. वेळ लागेल म्हणजे तोपर्यंत काय मी इथे अपमान सहन करत बसायचं का? अपमान? कोण करतय तुझा अपमान? कोणी कशाला करायला हवा आहे? आहेत ना केतकर, ते एकटेच पुरेसे. बर हे बघ ऐक, मी आहे ना मी ट्रेननी येतोय. म्हणजे काय की सिनेमाचे पासेस आहेत माझ्या हातामध्ये, पण ते मित्र जे गाडी देणार होता ना ते काही तो देत नाहीये. म्हणजे रात्री आपल्याला ट्रेननीच विरारला जावं लागणार आहे. शी बाबा, मला सांगा हे असंच जर होतं तर मग मग पिक्चरचा प्लॅनच का केलं तुम्ही? तुम्हाला माहिती ते अण्णांची ही भली मोठी बॅग घेऊन विरार पासून बँड्रा पर्यंत आले मी रखडत रखडत टॅक्सीने. सॉरी शोभा, म्हणजे मला कळतंय तुला त्रास होतोय, पण अग आता मी तरी काय करू. म्हणजे तो मित्र गाडी देतो म्हणाला म्हणून मी हे सिनेमाचे पासेस मिळवले, पण आता ऐन वेळेला त्याला कुठेतरी बाहेर जावं लागतंय, तर मग मी काय करणार? तुमचं ना काय करू मी, तुमचं तुमचं नाही, नेहमीच आहे. माझं सगळं प्लॅनिंग बोंबलवलं तुम्ही.
माहिती आहे तुम्हाला किती हौसेनं नटून थटून आले होते मी इथे? नेहमी नेहमी असंच करता तुम्ही. आता एक काम करा, निदान लवकर तरी या, नाही तर पिक्चरची सुरुवात चुकवायला तुम्हाला सांगते, नाही तर बघून घेईन मी तुम्हाला. या आधी हो येतो येतो मी. काका तुम्ही ऐकलंय मी सगळं, पण अण्णांची बॅग द्यायला आली. पिक्चरचं प्लॅनिंग होत, मध्ये वेळ काढायला इथं आलीस तेव्हा करायची आहे ना तुला. अशी अहो तुम्ही जरा जरा मध्ये बोललोस, मगच पासून सांगते अण्णांचं किती करते काय काय करते. सवय झाली अण्णांची, हे सगळं अण्णांसाठी नाही पिक्चर साठी. नवरा आला असेल तुझा, याला पण सुनवतो थांब. काका मी बघतो. सर तुम्ही